पुढची बातमी भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्याशी संदर्भात, कारण पत्रकारांवर भडकल्या चित्रा वाघ, सुपारी घेऊन येतात पत्रकार असं म्हणणं आहे चित्रा वाघ यांचं. यवतमाळमध्ये पत्रकार परिषदेत वाघ यांनी संजय राठोड यांच्याबाबत त्यांना प्रश्न विचारला, त्यानंतर त्यांचा संताप अनावर झाला. यावेळी पत्रकार परिषद सोडत त्या बाहेर पडल्या, त्यावेळी त्यांनी पत्रकारांना सुपारीबाज असं देखील संबोधलं. आपण बघूयात नेमका हा प्रकार तरी काय घडला होता, पूर्ण व्हिडिओ पाहूयात. चित्रा वाघ काय म्हणाल, आप मेरे को मत भी सिखाओ, चलिए पत्रकार बोलू नका तुम्ही, सुपारे घेऊन इकडे आम्हाला प्रश्न विचारायला येतात. मागच्या सरकारमध्ये सुद्धा मंत्रिपदावरून काढून टाकायला किती महिने संघर्ष करावा लागला तुम्हाला माहितीये? वर्षभरात मी काय काय सहन केलं तुम्हाला माहितीये? माझ्या परिवाराने काय काय सहन केलं? मी कोणासाठी लढत होती? मी एका मुलीसाठी लढत होती. त्याच्यामुळे जितकी माझी ताकद आहे ना, ती सगळी ताकद मी लावणार आहे. हे तुम्हाला मी सांगते, आजही लढले, कालही लढले आणि उद्याही लढणार आहे. चित्रा वाघांचा राग आहे, पण चित्राजी हे करत असताना ते पत्रकारही आपलं कर्तव्य बजावायला आले होते. जेव्हा आपण पुण्यातल्या पोलीस आयुक्तालयामध्ये जाऊन आपला संताप व्यक्त करत होता, तेव्हा तो पोलीस अधिकारी सुद्धा स्वतःची सेवा बजावत होता. राग येणं स्वाभाविक आहे, पण म्हणून पत्रकारांना बोल लावणं, आधीच काय कमी बोल लावले जात आहेत, त्यामध्ये आणखी एक विशेषण द्यायची काही गरज होती असं वाटत नाही.